मुंबई गोवा हायवे चौपदरीकरणात छाराप ग्रामपंचायत हद्दीत बांधकामाचे नियम तोडून अनधिकृत कामे करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजेंद्र तेंडुलकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। तर ग्रामपंचायत सरपंच आपल्या पदाचा गैरवापर करून आम्हाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य स्वप्ना वारंग लवंगे यांनी केला आहे। मुंबई गोवा हायवेचे काम जलद गतीने सुरू आहे। त्या झाराप ग्रामपंचायत हद्दीत दिवसेंदिवस सर्व नियम धाब्यावर बसवून दादागिरीने बांधकामे सुरू असल्यामुळे अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई होणे गरजेचे आहे। तसेच आपल्या अर्ज विनंत्यांना संबंधित प्रशासन केराची टोपली दाखवत आहे, त्यामुळे आपल्यावर उपोषणाव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचे राजेंद्र तेंडुलकर यांनी सांगितले। उपोषणादरम्यान माझ्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाल्यास संबंधित खात्याचे सर्व अधिकारी जबाबदार राहणार असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले। तर आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली असून सरपंच आपल्या पदाचा गैरवापर कसा पद्धतीने करत आहे ते सांगितले आहे। आम्ही बांधत असलेले बांधकाम अनधिकृत असेल तर मी स्वखर्चाने तोडेन, परंतु आम्ही केलेले बांधकाम अनधिकृत न निघाल्यास आंदोलनकर्त्याने आपली जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे पंचायत समिती सदस्य स्वप्ना वारंग लवंगे यांनी सांगितले। स्वप्नील लंगवे हे माझ्या हद्दीलगत बांधकामाचे नियम तोडून बांधकाम करत आहेत। त्याचप्रमाणे बाजूला पंधरा सडक योजनेचा रस्ता आहे, त्या रस्त्याला गटार आहे, ते गटार बुजून ते बांधकाम करत आहे। त्याचप्रमाणे त्यांच्याजवळून लाईटची तार जात आहे आणि हे सर्व जे बांधकाम करत आहे ते नियम डावलून करत आहे। यासाठी आम्ही 9/22 ते 23/2018 जानेवारी रोजी आम्ही कलेक्टरकडे तक्रार दिली होती, अद्यापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही, म्हणून आज मला इथे उपोषणाला बसावं लागत आहे। झाराप ग्रामपंचायतमध्ये सरपंच गावचा कारभार आपल्या पतीच्या सांगण्यानुसार चालवत असून आज ग्रामपंचायतच्या लेटर हेडचे दुरुपयोग करून नाहक त्रास देत आहेत। आज जे कोण उपोषणात बसलेले आहेत त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली व संबंधित विषयामधील बांधकाम हे आमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत एन ए प्लॉटवर बांधित आहे असे सांगितले। शासनाने भूसंपादित केलेल्या जागेमध्ये 1 इंचही जागा आम्ही बांधकामासाठी वापरलेली नाही, जर वापरलेली आहे हे सिद्ध झालं तर स्वखर्चाने संबंधित बांधकाम तोडून देईल आणि जर सिद्ध नाही झालं तर माझी जाहीर माफी उपोषणास बसलेल्या इस्माने मागावी, अन्यथा त्यांच्यावरही मी कायदेशीर सल्ल्याने पुढील कारवाई करेन। संबंधित ग्रामपंचायतीने बांधकाम करण्यास मला अधिकृत नाहरकत दाखला दिलेला आहे की नाही हे जरा सरपंचांनी माहिती करून घेणे आवश्यक आहे। तसेच जिल्हाधिकारी साहेब यांची भेट झाल्यानंतर आणि सीओ मॅडम यांची भेट घेऊन संबंधित विषय सांगितले आहे, नंतर मनमानी कारभार करीत असल्याबाबत त्यांच्यावर कलम 39 नुसार कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे, त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे सीओ मॅडमांनी सांगितलेले आहे।